तुमची जर काम करायची तयारी असेल, मेहनत करायची तयारी असेल, तर तुमचा व्यवसाय उभा करायची जबाबदारी या डॉक्टर ओंकार हरिमळेची असेल. लॉकडाऊन लागलाय, कोरोनाचा काळ आहे, आता झालं सगळं संपलं, आयुष्यात काय उरलंच नाही आपल्या, अशा आविर्भावामध्ये आपल्यापैकी अनेक जण जगतात. व्यवसाय कसा करायचा, नोकरी गेली, प्रॉब्लेम्स चालू आहेत. सगळ्यात तर पहिले ठरवा की तुम्हाला फोकस प्रॉब्लेम्सवर करायचा आहे की त्याच्या सोल्युशन्सवर. प्रॉब्लेम्सवरती जर तुम्हाला फोकस ठेवायचा असेल तर प्रॉब्लेम्सच येणार आहेत, आणि सोल्युशन्सवरती जर फोकस ठेवायचा आहे तर सोल्युशन्सचा फोकस, तुमच्यामध्ये असणारे गुण कुठले आहेत, काय आहेत हे समजून घेऊन मग पुढे जाणे. आणि ह्याचंच एक उदाहरण म्हणून, एक नवविवाहित तरुणी जी राहिली मुंबईमध्ये, तिचा जन्म मुंबईतला ठाण्यामधला, आणि मग इकडनं गेली लग्न होऊन अहमदाबादला. छान नोकरी होती, भरपूर पगार होता, लॉकडाऊन्समध्ये ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम करत होती, आणि लॉकडाऊनमध्ये ट्रॅव्हल इंडस्ट्री बंद झाली. आता अपेक्षा हीच असेल की जे इतर लोकांनी रिॲक्ट केलं तेच तिने रिॲक्ट करावं, ते म्हणजे आता काय संपलं सगळं. पण नाही, स्वतःमधले असणारे गुण आणि त्याचा वापर करून एक छोटासा व्यवसाय चालू केला, एक छोटासा प्रयत्न चालू केला. तुम्हाला स्क्रीनवरती बाजूला किंवा मध्ये कुठेतरी तुम्हाला काही मिनिएचर दिसत असतील, ते मिनिएचर्स बनवायला सुरुवात केली. पहिले मजा म्हणून, हॉबी म्हणून, आणि करत 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 त्या गोष्टीचं रूपांतर व्यवसायात व्हायला लागलं. ही गोष्ट आज सांगण्याचं कारण काय, तर ही गोष्ट सांगण्याचं एकच कारण आहे की तुम्ही जर ठरवलं तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही, आणि तुम्ही जर ठरवलं तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट थांबवू शकते. असं म्हणतात की काही लोकांकडे प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन असतं आणि काही लोकांकडे प्रत्येक सोल्युशनवर प्रॉब्लेम असतं. त्याच प्रॉब्लेमवरचं सोल्युशन घेऊन सायली समेळ नावाच्या या मुलीने एक छोटासा व्यवसाय चालू केला. त्या मिनिएचर्स कसले आहेत काय ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील. तिने फूड ही थीम घेऊन अनेक गोष्टींमध्ये, मग त्याचं फ्रीजवरती चिटकवायच्या गोष्टी किंवा त्याच्या की चेन्स, असं वेगवेगळ्या गोष्टी बनवत गेली. सो तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कला आहे. ती कला जोपासायची कशी, ती कला वाढवायची कशी, आणि त्या कलेचा व्यवसायात रूपांतर कसा करायचा, हे तुम्हाला ठरवायचं आहे. कारण रडतच राहिलो तर रडतच राहावं लागेल. सो तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक सायली समेळ आहे, तिला समजणं आणि तिला वाढवणं हे तुमच्या हातात आहे. आणि मला एक अभिमानाने गोष्ट सांगायला आवडेल की ती सायली समेळ माझी बहीण आहे. सो जर ती करू शकते, आणि ती माझी बहीण म्हणून आजचा हा व्हिडिओ नाही केला आहे, तर प्रत्येकामध्ये एक काही ना काहीतरी गुण असतो, तो गुण तुम्ही ओळखणं गरजेचं आहे, तो गुण समजणं गरजेचं आहे, आणि त्यातनं स्वतःचं विश्व उभं करणं गरजेचं आहे. तुमचं विश्व तुम्ही देखील उभं करू शकता, तुम्ही स्वतः उद्यमी होऊ शकता. सो ही गोष्ट होती एका उद्यमीची. तुमची गोष्ट मला कळवा, आपण, मी तुमच्याबद्दल देखील व्हिडिओ करायला मला आवडेल. चला तर मग, आजपर्यंत तुमचा व्यवसाय उभा नसेल तर तुमचा व्यवसाय उभा करायला मी मदत करेन. खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा, माझ्याशी संपर्क करा. व्यवसाय करायची इच्छा असेल तर तुमचा व्यवसाय उभा करायची जबाबदारी मी ऑलरेडी घेतलेली आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मला एकच सांगायचं आहे की तुम्ही तुमचा व्यवसाय उभं करू शकता, तुम्ही तुमचं विश्व उभं करू शकता. ते विश्व उभं करायला पाठीशी आईवडिलांचं बॅकअप नाही लागत, तर तुमच्यामधली जिद्द लागते. ती जिद्द प्रत्येकामध्ये असते, ती फक्त मोठी करावी लागते, उभी करावी लागते. पुन्हा एकदा सायली समेळांचं अभिनंदन करतो, आणि तुमच्या गोष्टी देखील मला कळवा. तुमच्यावरती व्हिडिओ बनवायला मला नक्कीच आवडेल.
तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, मनाला पटला असेल, तर जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.